काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरेंचं स्थान हे कुठं होतं ते आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे. भाजप हा आपला पारंपरिक वैरी असल्यासारखं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना जी आहे ते सगळे नेते त्या पद्धतीनं वागत असतात. महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचं नेतृत्व आता नानासाहेब पटोले करणार आहेत का हे देखील जनतेला कळलं पाहिजे. कर्नाटकची निवडणूक झाल्यानंतर इथे काही लोकांना स्वप्न पडायला लागली आता महाराष्ट्र पण हातात जाणार आहे. काल महाविकास आघाडीची जी काही बैठक झालेली आहे त्याच्यातनं फारसं काही साध्य होईल असं काही मला वाटत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही 5 नंबरला गेलेली आहे. मला आठवतं की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं आणि ज्यावेळी महाविकास आघाडीच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीला शरद पवार साहेब उपस्थित असायचे त्यावेळी शरद पवार साहेबांसारखीच खुर्ची उद्धवजी ठाकरे साहेबांना दिली जायची. तोच मान सन्मान उद्धवजींना दिला जायचा. परंतु काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरेंचं स्थान हे कुठं होतं ते आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे. काँग्रेसचा कर्नाटकमध्ये विजय झाला इकडे फटाके फुटले हे मी समजू शकतो कारण भाजप हा आपला पारंपरिक वैरी असल्यासारखं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना जी आहे त्या सगळे नेते त्या पद्धतीनं वागत असतात. पण तो विजय काँग्रेसचा होता. काँग्रेसच्या विजयाचे फटाके कदाचित इकडे फुटले असतील परंतु भविष्यामध्ये काँग्रेस जिंकल्यामुळं महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचं नेतृत्व आता नानासाहेब पटोले करणार आहेत का हे देखील जनतेला कळलं पाहिजे. कारण तिथले जे काँग्रेस पक्षाचे नेते होते शिवकुमार आणि दुसरे यांच्या ताकदीचा तो विजय होता आणि लोकशाहीमध्ये हार जीत ही कायम होत असते. आता कर्नाटकची निवडणूक झाली. कर्नाटकची निवडणूक झाल्यानंतर इथे काही लोकांना स्वप्न पडायला लागली आता महाराष्ट्र पण हातात जाणार आहे. दुसरं स्वप्न पडायला लागलं की लोकसभेला आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. जे काल सगळे जमले होते त्यांना फक्त एक मी आठवण करून देतो राजस्थानची. 2018ला राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आली आणि त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये 25च्या 25 जागा या भाजपनं जिंकल्या. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार असताना 29 पैकी 28 जागा या भाजपानं जिंकल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यातली निवडणूक झाली तिथलं सरकार बदललं त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि तसं नेतृत्व समोर आहे अशी तर काही शक्यता देशाची आपल्या नाही आहे. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर नैसर्गिक युती अनैसर्गिक युती ही कोणाची होती हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जे आज सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून काम करतायत त्यांच्यावर रोज सकाळी उठून टीका करायची. देवेंद्रजींवर टीका करायची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची हा एक कलमी कार्यक्रम हा विरोधकांचा सुरू आहे. घटनाबाह्य सरकार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणते परंतु हे सरकार योग्य आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सांगतात. सगळं सरकार जे आहे ते नियमामध्ये वागत नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सांगतात आणि याला उत्तर स्वतः अजितदादा देतात की सरकार जे आहे हे बहुमतातलं सरकार आहे आणि बहुमतातलं सरकार असल्यामुळं सरकार हे बाजूला होऊ शकत नाही हे लोकशाहीतलं खरं मत ते अजितदादा म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की काल महाविकास आघाडीची जी काही बैठक झालेली आहे त्याच्यातनं फारसं काही साध्य होईल असं काही मला वाटत नाही. कारण फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. आता काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही 5 नंबरला गेलेली आहे. बीजेपी ही 1 नंबरला आहे. 2 नंबरला शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतायत. 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. 4 नंबरला काँग्रेस पक्ष आहे आणि 5 नंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. बरे कधी आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे हा काय माझा आकडा नाही.
ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 7,000 पैकी जवळजवळ 41 ग्रामपंचायतीचे सरपंच हे भाजप आणि शिवसेनेचे झाले. 2 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, 3 नंबरला काँग्रेस पक्ष होता आणि शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना होती. आणि तिघांचे सरपंच जरी एकत्र केले तर ते त्याच्यापेक्षा दुप्पट सरपंच हे भाजप शिवसेनेचे होते. आणि हाच आमचा मुद्दा होता की ज्यांच्या बरोबर आपण युती केलेली आहे ती युती आपल्या पक्षाच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे हेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक सांगत होती. भाजप बरोबर युती करावी अशी आमची मागणी होती आणि ती मागणी मान्य न झाल्यामुळं हा उठाव केला हे काय परत आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही.